नमस्कार मंडळी कसे आज सगळे खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्व खवयांचे आपल्या चॅनलवरती तर तुम्हाला डिशमध्ये मी वाढताना पाहून लक्षात आलंच असेल की आजची आपली रेसिपी काय असणार आहे तर अशी ही सगळ्यांच्या आवडीची झणझणीत अगदी रेस्टॉरंट स्टाईल किंवा बिर्याणी हाऊसमध्ये मिळते अशी ही मटन बिर्याणी आज आपण ट्राय करणार आहोत बराच काळात जिबेवरती सुद्धा ही चव तुमच्या रेंगाळत राहील अशी ही कोणीही करू शकेल इतकी साधी सोपी सिंपल बिगनरसाठी मटन बिर्याणी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता आपल्या एका ना ही स्पेशल रेसिपी हवी होती चला तर मग पाहूया मटन बिर्याणी कशी बनवायची खूप सिंपल पद्धतीने तर इथे मी घेतलेला आहे पाचशे ग्रॅम मटन स्वच्छ फ्रेश मटन आहे याला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे पूर्ण पाण्याने तुळून घेतलेला आहे आपण आता याला मॅरिनेट करूया तर त्यासाठी मटन मॅरिनेट करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा आहे अर्धा चमचा हळदीनंतर घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या जाडसर मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत सोबतच आला लसणाची दीड चमचा पेस्ट घेतलेली आहे मी ते अर्धा किलोचं प्रमाण सांगत आहे तुम्ही तुम्हाला एक किलो हवा डबल सामग्री वापरू शकता सोबतच एक चमचा मीठ एक छोटा चमचा मिरची पावडर लाल मिरची पावडर सोबतच घेतलेला आहे भाजलेल्या जिऱ्याची एक चमचा पावडर आणि एका लिंबाचा रस इथे मी दीड लिंबाचा रस काढला होता अर्धा लिंबाचा रस मी बाजूला ठेवलेला आहे नंतर आपल्याला वापरायचं आहे आणि मूठ बरं फ्रेश पुदिन्याची पानं कट करून घेतलेली आहेत आणि सोबतच घेतलेला आहे इथे मी एक छोटी वाटी फ्रेश दही घट्ट दही घेतलेला आहे त्याच्यामुळे बिर्याणीला खूप छान टेस्ट येते आणि मॅरिनेशनसुद्धा खूप छान होतं आपल्या ज्या मटणाचं चा। छान याला मिक्स करून घेऊयात आपण मिक्स केल्यानंतर आपण हे अर्धा तास बाजूला ठेवून देऊयात फ्रीजमध्ये दे। तुमच्याकडे वेळ असेल तर ठेवू शकता नाहीतर पटकन वापरू शकता इथे मी घेतलेला आहे दावतचे बासमती तांदूळ अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम तांदूळ आहे त्यालासुद्धा मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याला मी एक वीस मिनिटं पाण्यामध्ये भिजायला ठेवून देणार आहोत तांदूळ भिजतायत तोपर्यंत आपण बिर्याणीची तयारी करूया आपण ही बिर्याणी आहे ही कुकरमध्ये करणार आहोत तर ते मी जाडबोडाचा कुकर घेतलेला आहे गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये मोठे चार ते पाच चमचे तेल घेतलेले आहे आणि पाच ते सहा मीडियम साईज कांदे उभे कट करून घेतलेले आहेत आपल्याला इथे तेल गरम झाल्यानंतर हाय फ्लेम वरतीच हे कांदे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत बिर्याणीसाठी वेगळ्या तेलामध्ये कांदा फ्राय करायची ते गरज लागत नाही कांदा फ्राय होण्यासाठी हाय फ्लेमवरती आपल्याला सात ते, ते आठ मिनिट लागणार आहे तुम्ही पाहू शकता एक सात आठ मिनिट झालेले आहेत आपला कांदा छान असा फ्राय झालेला आहे है। ह्याला फक्त सतत आपल्याला ढवळत ला राहावं हो लागतं जेणेकरून कांदा आपला फ्राय व्हावा चांगला आणि कुठे सुद्धा करपू नये तर या स्टेजला आपला आता कांदा फ्राय झालेला आहे मी ते एक चमचा फ्राय केलेला जो हा कांदा आहे तो बाजूला काढून घेते आपल्याला नंतर तो गार्निशिंगसाठी लागणार आहे आणि बाकीचा कांदा आपण आता बिर्याणीसाठी वापरणार आहोत तर ह्याच्यामध्ये आता मी कांदा फ्राय झाल्यानंतर खडे मसाले घालते इथे मी मोजकेच खडे मसाले घेतलेले आहेत जे तुमच्याकडे घरी सहज अवेलेबल आहेत ते दालचिनीचा तुकडा तीन हिरव्या वेलच्या एक तमालपत्र आणि चार लवंगा घेतलेल्या आहेत तुम्ही ते मसाले वेलची सुद्धा टाकू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही एक मिनिटभर हे मसाले तेलामध्ये भाजल्यानंतर मॅरिनेट केलेलं आपलं हे मटण आहे ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे दोन ते तीन मिनिटं आपण याला तेलामध्ये असं मिक्स करून घेणार आहोत परतवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आता मी गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी तयार बिर्याणी मसाला घेतलेला आहे दोन चमचे बिर्याणी मसाला आहे रेडी मिक्स आहे हा तुम्ही कोणत्याही क्वालिटीचा मसाला वापरू शकता बिर्याणी मसाला जो आहे तो याच्यामध्ये मी आता हा मसाला मिक्स केल्यानंतर सुद्धा दोन ते तीन मिनटं पूर्ण ह्याला परतवून घेणार आहे म्हणजे छान मसाले जे आहेत सगळे आपल्या मटणाला लागतील ला आणि त्याचा छान फ्लेवर उतरेल आपल्या मटणामध्ये आणि आपल्या बिर्याणीमध्ये आता ह्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे ज्या भांड्यामध्ये मी मॅरिनेट करून घेतलं मटण त्याच्यामध्येच फिरवून पाणी घेतलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित त्याला आपण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे सगळे मसाले एकजीव होतील आता आपल्याला कुकरला झाकण देऊन घ्यायचं आहे खूपच कमी वेळामध्ये आपली मटन बिर्याणी तयार होणार आहे तर मी ते कुकरला झाकण लावून शिट्टी लावून घेते हाय फ्लेमवरती आपल्याला एक शिट्टी होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला दहा ते बारा मिनिट कुकर असंच ठेवून द्यायचा आहे छान मटण आपलं शिजणार आहे एवढ्या वेळामध्ये तोपर्यंत आपण भाताची तयारी करूया आपण तांदूळ भिजायला घातले होते त्याला वीस मिनिटं झालेले आहेत इथे एका कढईमध्ये मी तीन ते ती साडेतीन ग्लास पाणी घेतलेलं आहे सोबतच एक मोठा चमचा मीठ टाकणार आहे कारण थोडंसं मिठाचं प्रमाण ते वाढवायचं आहे आपल्याला भात शिजवून घेण्यासाठी सोबतच इथं आपण खडे मसाले ॲड करणार आहोत एक तेजपत्ता घेतलेला आहे मी इथे एक हिरवी वेलची घेतलेली आहे तुम्ही इथे मसाला वेलचीचासुद्धा वापर करू शकता एक तुकडा घेतलेला आहे इथे मी दालचिनीचा आणि चार लवंगा घेतलेल्या आहेत साबुत लवंगा व्यवस्थित एक मिनिटभर आपल्याला हे उकळू द्यायचं आहे म्हणजे मसाल्याचा फ्लेवर पाण्यामध्ये उतरेल आता आपण इथे वापरणार आहोत मी अर्धा लिंबूचा रस जो ठेवला होता तो म्हणजे त्याच्यामुळे आपला भात जो आहे तो खूप मोकळा मोकळा तयार होतो आणि भाताचा कलर चेंज न होता पांढरा शुभ्र भात इथे राहतो आता ह्याच्यामध्ये पाण्याला आपण उख उकळी येऊ द्यायची आहे ह्याच्यामध्ये मी एक चमचा तेलसुद्धा ॲड करते छान पाण्याला उकळी आली की आपल्याला हे तांदूळ जे आहेत नितळून घेतलेले पाण्यामध्ये भिजवून ते ह्याच्यामध्ये मिक्स करून शिजायला घालायचे आहेत तांदूळ मी इथे शिजायला घातलेले आहेत छान पाण्याला उकळी येते तुम्ही पाहू शकता आपल्याला जो हा तांदूळ आहे दावत बासमती राईस जो आहे तो आत्ता आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे आणि वीस टक्के जो आहे तो आपल्या बिर्याणीसोबत शिजणार आहे आपण दम जेव्हा बिर्याणीला देतो त्यावेळेला सहा ते सात मिनिट आपल्याला लागणार आहेत आपला हा राई 80 राईस शिजण्यासाठी एट्टी पर्सेंट शिजण्यासाठी राईस आता व्यवस्थित आपला इथे राईस शिजलेला आहे गॅस मी घालून बंद करते नाही का चाळणीवरती चा मी हे भात आहे हा नितळायला काढून घेणार आहे म्हणजे याचं पाणी आपल्याला पूर्ण नितळून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर खडे मसाले तुम्ही यातले काढून टाकू शकता गॅस मी घालून बंद करते आता आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे कुकर खोलून पाहूयात आपण इथे छान असा आपला मटन कोरमा तयार झालेला आहे आसा तुम्ही असा आहे असा मटन कोरमा तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत पुरीसोबत एन्जॉय करू शकता अगदी शाही मटन कोरमा आपला इथे रेडी झालेला आहे आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण जो राईस शिजवून घेतलेला आहे बिर्याणीसाठी तो याचा लेअर देणार रा आहे राईसचा वरून तुम्ही याचे दोन लेअर करू शकता थोडासा इथे तुम्ही मटणाचा कोरमा बाजूला काढून घेऊ शकता पण मी इथे एकच लेअर करणार आहे पूर्ण जो राईस मी नितळून घेतलेला आहे थंड करून मस्त मोकळा मोकळा आपला पांढरा असा राईस इथे शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात भाताचा कलर चेंज झालेला नाही आपण लिंबू घातला होता त्यामुळे राईसचा इथं लेअर मी करून घेतलेला आहे आपण आता बाजूला काढून ठेवलेला कांदा होता फ्राय करून तो याच्यावरती मी पसरवून घेते कांद्याचा लेअर देऊन घ्यायचा आहे आपल्याला याच्यावरती सोबतच इथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे बिर्याणीला छान कलर यावा यासाठी थोडासा ग्रीन कलर आणि सोबतच घेतलेला आहे थोडासा ऑरेंज कलर छान याला कलर येतात बिर्याणीला अगदी मार्केटसारखी बिर्याणी आपली रेडी होणार आहे त्याच्यावरून भरपूर अशी कोथिंबीर चिरून टाकते कोथिंबीरचा लेअर झाल्यानंतर पुन्हा एकदा मी इथे फ्राईड कांद्याचा लेअर करणार आहे फ्राईड ओनियन जो आपला होता तो आणि आता सगळ्यात लास्ट मी इथे साजूक तूप घालणार आहे त्याच्यामुळे बिर्याणीला खूप छान टेस्ट येते खूप छान फ्लेवर येतो तुपाचा वापर न करता तुम्हाला जर ते तेल वापरायचं असेल तर मगाच्या मटन मसाल्यामधलं चार चमचे तेल तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता आणि ते इथे घालू शकता आता आपण कुकरला झाकण लावून घेणार आहोत आणि मीडियम फ्लेमवरती आपण हा कुकर ठेवून द्यायचा आहे आणि शिट्टी व्हायच्या अगोदर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपल्याला ती शिटी काढून घ्यायची नाही फक्त बिर्याणीला आपल्याला दम द्यायचा आहे रेडी झालेली आहे मटन दम बिर्याणी खूप सुंदर असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि मसाल्यांचा आणि बिर्याणीचा सुगंध इतका भन्नाट दरवळत आहे पूर्ण किचनमध्ये खूप मोकळी अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे एका डिशमध्ये आपण याला काढून घेऊयात तर एका डिशमध्ये गरमागरम स्पायसी आणि भन्नाट अशी मटन दम बिर्याणी ते मी रेडी केलेली आहे अगदी कलरफुल तुम्ही कलरसुद्धा पाहू शकता किती अप्रतिम कलर त्याला आलेले आहेत ऑरेंज येल्लो ग्रीन व्हाईट मिक्स असे कलर आलेले आहेत तर छान मोकळी मोकळी हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल आपली ही दम बिर्याणी ते रेडी झालेली आहे खूपच कमी वेळामध्ये आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तो बनता आहे आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा सोबतच आपले अजून व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हीसुद्धा ही मटन बिर्याणी ट्राय करा आणि एन्जॉय करा स्वस्त खा मस्त राहा आणि आपले व्हिडिओ जे आहेत ते पाहत राहा बाय बाय